मग संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम शेतक स्वीकारलाय आणि बघूया वन मॅन शो वन मॅन शो पंचाळी काय क्रिकेट खेळलाय तो किती ट्रॉफिया बघितल्यात हा खेळाडू जो तो याचा शेतकक्षण मी पाहिलाय विकी वैर काय क्षेत्रक्षण पाहिलाय काय अफळातून शेतक्षण केलंय आपण दोस्ती चषक पाहिलाय गंगोत्रीच्या मैदानावरती चला तर सामना सुरू होतोय मला वाटतं तर ह्या इथे देखील टायमर लावा म्हणजे खूप लवकर सामने होतात सतरा वाजून पंचेचाळीस मिनिटं झालं ओके स्टार्ट चला वेड आणि सर्वांना शुभलक धर्मवीर साहेबांचा विजय असो जय हिंद जय महाराष्ट्र आणि त्याचा सामना सुरू होतोय आपल्या सगळ्याला पहिला हाताळताना ओ हो खो, खो। पहिला चेंडूतगडी बाद झालाय ह्यालाच तर म्हटलं जाते ना मर्दाची छाती कशाची वाघासारखी असावी नाव कसं असावं तर दिगे साहेबासारखे असावं घाबरायचं नाही सोडायचं नाही पण जय शिवाय वाकवायचं नाही असं म्हटलं जाते आणि आता जी हीच तर खरी ताकद आणि ह्यालाच तर म्हटलं जाते धर्मवीन आनंदी घे प्रतिष्ठान भल्या भला ना घाम सुटायचा साहेबाचं नाव घेतल्यावर आणि म्हणून तेव्हा म्हटलं जातं ठाणे जिल्हा कसा असायचा तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यासारखा असायचं असं म्हटलं जात आहे पहिला चेंडू गडी होतो होतोय आणि बाद होतोय तो सौरभ आता बघ येतोय तो पुणे बघूया पुणेत हा देखील एक चांगला फेडू पुणेत म्हटलं की आपण एस टी स्टँडला गेले की पुनीत खाळावळ तिथे तुम्हाला आठवण होते शुद्ध शाकाहारी जेवण दिलं जाते त्याचं बघायला आपल्या शेवटचा पुढचा चेंडू ओह बॅग कुठला गेलाय चेंडू टॅप केलाय इथं चेंडू पॉईंटच्या रिझनला इथं आपलं खातं खोलं आहे तो, तो, तो पहिली धाव दिगे प्रतिष्ठानच्या काढली कोणी तर पुनीत नावाच्या फलंदाजीने बघा विक्रम तुझ्या नाव कसे दिले जातात आपण शाळेत गेलो कॉलेज गेलो की पहिला दिवस टाकला की मला बँच तीन नंबर मिळाली मला बँच चार नंबर मिळाल्याचं भेटलं जाते तशा पद्धतीची पहिली धाव कोणी काढली ते हा फलंदाज नाही पुन्हा आपल्या शब्दांना पुढचा चेंडू अ हा मॅन म्हटलं जातं पण तेवढीच सुंदर गोलंदाजी टाकतात हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय आणि या गोलंदाचं नाव आहे ते रोहित रोहिल काय सुंदर गोलंदाजी टाकतोय माकुंड स्थानचं वैभव असा खेळाडू म्हटलं पुन्हा आपल्या शेवटला पुढचा चेंडू इथले बाकी टॅप केलाय हो हो पहिला चौकार बघायला मिळतोय शॉट बघायला मिळतो विकासची आठवण करून दिलाय सातत्यपूर्ण विकास हे काम करायचा सला मिळाला जाऊन पण आज बाकी त्याची कमतरता भासविल्यास काही शंकाच नाही कारण नशिकच आपण एक सुंदर त्याने सांगितलं की आपण मुलं दत्तक घेतो आणि दत्तक घेताना सोडून गेल्यानंतर कसं वाईट वाटते आम्ही पाहिलाय फायनल मॅच नंतर कसे झाले त्यांची वृत्ती जिंकून सुद्धा उदासीनता होती आपल्या शेतकऱ्यांना पुढा चेंडू या इथे बाकी फुल करायचा होता निर्धाव चेंडू हा तळा जातोय फरक धावसंख्या लागला पाच आपण बघतो पहिला षटक सामना उशिरा जे दर्शक आले असतील ज्याने युट्यूब खोलला असेल त्यांच्या माहितीसाठी हा सामना माकुंडसार ए वन मॅन शो पंचाळी असं आपण पाहतो पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू काय पंचगिरी करतात हो रात्रीच्या काळात अंधाराचे वेळेस देखील दि� त्यांना दिसतंय पुन्हा आपल्या षटकारला पुढचा चेंडू रोहिल माकुंडसारचा हा उगवता तारा आपल्याला पाहायला मिळतोय Oh 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 oh, दुसरा घडी बाद केलाय असं म्हटलं जातं ना फोडणी द्यायची होती वळणाची आणि दिली मटणाची तशा पद्धतीने काम केलं कारण गावच ते आहे ना जेवणाचं खानावळ माकूड सर म्हटलं की असंख्य जेवण वर्कर तुम्हाला बघायला मिळतील काय फोडणी देतात मॅडम बघा हाताला तुमच्या जेवढी चव नसेल त्या रोहितच्या चवणी निघाली पहिल्या चेंडू दणका दिला शेवटा आणि शेवटचा चेंडू हाणला गेला असं म्हटलं गेला विकासला विचारलं मी तू टॅपिंग उड्या कसे काय करतो मजेशीर विचारलं का रे कपडे धुतो कारण कपड्यासारखे धोबेच मारायला लागतात कशा पद्धतीने करायला तर पहिला षटक संपलं धावा पाच गडी बाद झाले दोन आता फलंदाज येतोय तो प्रत्येक आणि गोलंदाज चार वर चार चारवरच्याच मॅच असणार का नो डाऊट प्रणित नावाचा गोलंदाज हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय माकूड सर संघाकडून आपण एका वन मॅन छोपन चा पहिला षटक दोन गडी बाद पाच धावा हो यावेळेला बघूया पंच काय इशारा करतात वेली लक्ष बघायला मिळतात वाईट घोषित केलं जाते आणि अशा पद्धतीने एक धाव अवांतर सहा धावा या फलकावर लागल्या वन मॅन शो पंचाळी नुकताच विजेता संघ आपण पाहिला दोस्ती चष्कामध्ये काय ते मॅचेस बघायला मिळाला आणि संघर्ष मुरब्याबरोबरचा सामना तू जिंकला दोन तीन चेंडू सहा धाव असताना स्विफ्ट शॉट बाउंड्री बघायला मिळाली विशाल नावाच्या गोलंदाजावरती पुणे पुन्हा आपल्या पुढचा चेंडू ओ याला बाकी चांगला कवर राही बघायला मिळते शेटक्षण करत एक धाव फलकावर लागलीच जाते धावसंख्या फलकावर लागताना पाहायला मिळतात सात धावा या फलकावर लागायला भेटतात रात्रीच्या हॅलो हा यस नाही चौकार बघायला मिळतो फुलका धावसंख्या लागते ती बारा पुनिच्या बॅटीतून जशी चव्यावर तपची लाटायची गरम झाली की चव्यात फुलक्यावर ठेवायची अशा पद्धतीचं बघायला मिळत अप्रतिम चौकार हाताळताना पाहायला मिळतोय फुलका धावसंख्या लागला ती बारा दुसरा छोटा मार्ग असतो आपण सामना बघतोय उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना सर ए वन मॅन शो पंचाळीस असा सामना बघायला मिळतोय पुन्हा आपल्या चौकला पुढचा चेंडू हलताना आपल्या गेला स्वीप पाहायला मिळतोय खणखणी चौकार बघ हा स्वीप जर बघितला नव्वदोषाच्या काटकोना दोन्ही पाय टाकायचे आणि हळूवार लघु कोणा आपण मोजायचं ना तीस साठ नव्वद एकशे वीस तसं मापन केलं गेलं आणि इथे बघता बघता चौकार बघायला मिळतो काय म्हणाल या शॉर्ट बद्दल नक्कीच जर पाहिलं तर पुण्याततला इतके वर्ष चान्स नव्हता आज मात्र जर पाहिलं तर पंचाळीस संघ या ठिकाणी चार खेळाडू बा नक्कीच बाहेर गेले आणि त्याचं रूपांतर झालं आता मात्र पुणीतला चान्स मिळतोय आणि तो, तो, तो खरा उतरतोय मैदानाच्या आतमध्ये आणि जिथंच खूप सुंदर माहिती आमच्याकडे इकडे बॅकफूटला गेला आहे ऑफस्पिनचे चेंडू खऱ्या अर्थाने खेळून काढला एका सर धावसंख्या एक नंबर धावसंख्या पोहोचते ती सतरा धावा दुसऱ्या ठोक मार्ग साजून एक चेंडू बाकी आहेत दोन गडी तंबूज परतले नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारलं ते म्हणजे माकूड ही संघाने आणि दुसरा षटक मार्गस्थ आहे वन पॉईंट फाईव्ह षटक झालेत आणि फरका धावसंख्या लागल्या ती एकोणीस पुन्हा आपला षटकातला पुढचा चेंडू ओ यावेळेला चेंडू बघूया चेंडू काय पंच इशारा देतात वाईट खेळ उपाय धावसंख्या होती ती वीस धावा अठरा माफ करा सतरा होते अठरा धावा फलकाव लागला तर पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हा इथे बाकी शॉट बघायला मिळतोय सुंदर क्षेत्रक्षण पुन्हा एकदा करताना उत्कृष्ट क्षेत्रक्षण केलं जात ते दोन षटकं संपली आणि फलकात धावसंख्या संख्या लागलाय आपण एखादा विचार केला तर अठरा षटक चेंडू बाकी वाईट गेला आणि आता शेवटचा चेंडू तर षटक आणि अठरावर लागलाय करतो तो, 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 लाग ला तो, तो म्हणजे वन शो संघ खऱ्या अर्थाने जर विचार केला ह्या टुर्नामेंट ब्रँड का म्हटलं जाते तर बोईसर भागातलं हे आमचं विश्व कप असं म्हणायला हरकत नाहीये दिगे प्रतिष्ठान धर्म दिगे प्रतिष्ठान म्हटलं की आपण हा वर्ल्ड कप पाहायला जातोय आता बाकी गोलंदाज कोण येतोय बघूया जिग्नेश तेवीस नंबरचा दर्शी घातला खेळाडू तुम्हाला बघायला जिग्नेश दोन षटक आणि एकोणीस धावा अठरा धावा अतिशय सुरेख फलंदाजी करताना बघायला मिळतोय पुनीत आणि प्रत्येक बघूया पुनीतलाच प्रमोट केलं गेलाय आणि खरोखरच प्रमोट केल्यानंतर माझ्यामध्ये देखील गुणवत्ता आहे मी चांगली फलंदाजी करून देतो हे दाखवून देतो चल आपल्या षटकाला पुढचा चेंडू राऊंड विकेट मारा करत असताना हा टॅप केला जातो इथं स्क्वेअर इथं डायरेक्ट पाहायला मिळतो का पाहिजे दरम्यान नाही इथे एक धाव मिळते चुकीचं बॅकिंग आहे तुमचं असं तो त्यांचा प्रश्न आहे पण बॅकिंग कशी का करावी काय क्रिकेट तर आज आपण षटकारांचं विक्रम ज्या स्पर्धेमध्ये होते ते चषक बघतोय आपण म्हणजे नचीच ऑरेंज चषक पुन्हा आपल्या षटकारला पुढचा चेंडू धर्मवीर दिके प्रतिष्ठान आयोजित धर्मवीर चषक आपण इथे पाहतो आणि पहिला सामना आपल्याकडे बघा ओ वाटा लेग ब्रेक वाटा लेग ब्रेक जायचं होतं पुण्याला आणि गाडी गेली ठाण्याला अशा पद्धती चेंडू बघायला मिळते ब्रेक फेल होतो ना गाडीचा रस्ता सोडून जातो अशा पद्धती बघायला मिळते काय घरामध्ये महिला महे पुरुषांना नाचवतात या मैदानावरती बोटावर चेंडू नाचवतात बघा कशा आमच्या मॅडम सांगत असतील मॅडमचे आमचे अहो बाजूला बसलेत आपण घराच्या बाहेर राजे असतो पण घराच्या चार भिंतू आपल्याला बाकी प्रधान म्हणून जागावं लागतं कारण संसार त्यांच्याकडून साठला जातो ज्या 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 गोष्टी त्या करतात त्या आपल्या हितासाठी आपल्या मुलाबाच्या संसारासाठी आणि म्हणूनच तर म्हटलं जातं ना मानाचं मुजरा या भगिनींना काय गोलंदाजी केली गेली होतो अतिशय सुरेख चेंडू हा पीज थोडस आमचं ओलं आहे न सुरत तयारी करायला लागतं कारण एवढं खेळत असताना पीच जर थोडस दाबलं नसेल तर बाकी होऊ शकत नाही पुन्हा आपल्या आपल्याला पुढचा चेंडू हाताटाना खेळाडू पाहायला मिळतोय ओ काय गोलंदाजी इथे बाकी यष्टीरक्षक चुकतोय अपील केलं जात आहे आउट दिलाय दरम्यान धाव हो संख्या ने वाढून वीस धाव फरकावं लागलात अतिशय मोठी रंगदार लढत या मैदानावर तुम्हाला पाहायला मिळते रिव्ह्यू घेतलाय त्याने बघूया त्याला हम्पा रिव्यू बघायला या तुम्ही आपल्या खेळून ठरवा रिव्ह्यू सॉफ्ट डिसिजन काय दिला तुम्ही नोट नोट आऊट आहे ओके सॉफ्ट डिसिजन नो हा नोट आऊट आहे एक रिव्यू प्रत्येकाला घेता येईल हा नवीन नियम हा त्यांच्या अंडरम क्रिकेट कमिटीने काढलाय अतिशय मोठी रंगदार लढत या मैदानावर आपण बघतोय धर्मवीर दिग्ग प्रतिष्ठान खूप लोकांच्या आम्हाला शुभेच्छा मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून वाट बघतात लोक की अतेज राव त्यांची धर्मवीर चषक कधी होते ज्या पद्धतीने आपण बघितलं की ओवर मध्ये आपण पाहतो मुरब्याचं ऑरेंज चषक कधी होते तशाच पद्धतीचं या स्पर्धेकडे सर्वांचं लक्ष नोट आऊट आहे यात चला निश्चितच नोट तर धावसंख्या एक निवड धावसंख्या होते ती फेल जातो इथे बाकी रिव्यूज संपतोय तो म्हणजे निश्चितच सर संघाचा चला पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू हा लेग ब्रेक गांडू आहे बाकी गॅपमध्ये चार धावा दोन खेळाडूंच्या मधनं चेंडू कसा धाडायचा हे इथे पाहायला मिळते आपण पूर्वीचा जो विचार केलात की के घरामध्ये वाड्या असतात आजूबाजूला गावात आणि फक्त छोट्याचा असा त्यांच्या दोन लाकड लावले असतात त्या लाकडातून कसं पटकन घुसायचं आणि आंबा कसा चोरायचा लहानपणीची आठवण तीन चेंडू तीन चौकार असं त्या खेळाडूने मारलेत निश्चितच सोळा धावसांकरता खेळतोय इंडियन डायव्हर्स वर्सेस पुन्हा आपल्या सर्कलला पुढचा चेंडू इथे टाकताना ना व्हाव वाटअप वॉड एक अशा लेग स्पिनचा तुम्हाला चेंडू वाईड आहे नो डाउट वाईट धौसंख्या एक निवड धौवसंख्या होती ती जगदीशला बात केलं होतं बघा दोस्तीच्या शोला काय लेग ब्रेक ते पाहिलं होतं बॅकफुटला गेला इथे बाकी पुन्हा एकदा खराब वेस्टिरेक्शन बघायला मिळते धावसंख्या बाईच्या रूपात एकने वाढून धावसंख्या होती ती सव्वीस धावा अतिशय मोठी मॅच आजच्या दिवसातले बघायला मिळते ट्वेंटी सिक्स सव्वीस एक चेंडू बाकी आहे ना हो एक चेंडू बाकी आहे सव्वीस धाववा पुन्हा आपल्या शेकरला पुढचा चेंडू राइट टाम राऊंड विकेट मारत असताना खूप चांगली गोलंदाजी करताना खेळू आपल्याला बघायला मिळतो सव्वीस धाव फलकावं ऑल लेग ब्रेक खूप चांगल्या पहिले खेळून काढला जातोय काय नाचवलं जातो, जातो बोटावरती नवीन संघ येताना येणाऱ्या काळामध्ये खूप भवितव्य उज्ज्वल होईल या संघाच्या या गोलंदाजी शंकाच नाही जतजसं माणूस खेळतो तत माणूस घडतोय जत जसं माणूस वाचतो तत तसं माणूस बुद्धिमान होतोय असं म्हटलं जातं असं पाहायला मिळतंय आणि आमच्या सपकाळ मॅडम निश्चितच बघत आहेत त्यांना माहिती आहे राजकारणातून लोकांपर्यंत पोचायचं कसं असते आणि जनतेची कामं काढायची कशी असतात असं पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं ही जण आम्हाला बघायला मिळते आणि तेवढंच चांगला आनंद आमचे अशोक करंगळे साहेब घेतात आमचे प्रफुलजी घरात आमचे रुपेश भाऊ यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे ते त्यानंतर आमचे कल्पेश दादा हे देखील बघायला मिळतात आणि खरोखर टॉस्का बॉक्स आपण इथे पाहिलाय आहे कैलासवासी शिशिर यांच्या स्मरणातील एक वेगळे मॅच झाले आणि एक युवा आमच्यातून निघून गेला जो प्रत्येकाच्या मनाला हळहळ लावणार जसजसं दिवस येईल जसं क्रिकेट असेल तेव्हा हा शिशिर कैलासवासी यांचं नाव आमच्या शब्दात राहील बघूया आता चौथं षटक घेऊन येतोय गोलंदाज आहे तो म्हणजे अभिषेक आणि तीन षटक फरक जाऊ संख्या ती सत्तावीस अभिषेक बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय खूप चांगली भागीदारी या दोघांकडून आपल्याला बघायला मिळाली पुन्हा आपल्या शेकडला पुढचा चेंडू इथे बाकी ड्राईव्ह केला तो सुंदर शेतक रनआउटचा चान्स पाहायला मिळतो दरम्यान चेंडू फ्रम होते सुटला जातो धावसंख्या एक मी वाढते आणि धावसंख्या होते ती अठ्ठावीस धावा एक चांगली धावसंख्या उभारताना दिसते अठ्ठावीस धावा फलकावर बघूया आपण जसं हा यस एक अजून एक नियम आहे ओ काय कव ड्राईव्ह बघायला मिळतोय वन मॅन शो अतिशय नामवंत क्रिकेट पुरुष बघायला मिळेल आतापर्यंत विचार केला की या फलंदाजाला बॅटिंग मिळत होती पण आज जेव्हा जेव्हा बॅटिंगचा चान्स झाला आज खऱ्या अर्थाने सुरुवात केलाय आणि तुमचीच गरज होती तुमचाच आत्मविश्वास होता या संघाला आणि ते करून देताना बघायला मिळतो वन मॅन शो बत्तीस धावा फरका लागल्या जातात पुन्हा एकदा चौकार एक आणि बॅक टू बॅक पुन्हा एकदा चौकार किती चौकार मारते खेळून आतापर्यंत पाच चौकार मारले तर एक जोरदार टाळ असायला पाहिजे बघा प्रमोट झाला आणि आज बाकी खऱ्या अर्थाने जगदीश आणि विकासची कमतरता भरून काढताना हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय सातत्य पूर्ण तेव्हा जगदीश चान्स मिळत नव्हता पण आज बाकी खरोखर मुझे चान्स मिळाला मै बी करू काही काफी सीखा आहे असं दाखवताना छत्तीस धावा टॅप केला इथे बाकी क्षेत्रक्षण धावसंख्या एक निवाडून धावसंख्या होते तरी थी? सदोतीस थर्टी सेवन अतिशय सुरेख फलंदाजी बघायला मिळते पुन्हा आपल्या चक्करला पुढचा चेंडू राऊंड विकेट मारा केला जातोय इथे खराब चेंडू पण चांगले चांगला पाहायला मिळते धावसंख्या एक निवडून थर्टी एट वन टू गो वन टू गो अडतीस जावं या बाकी फलकावर लागल्या जातात धर्मवीर दिघे प्रतिष्ठान आयोजित दिघे चषक आपल्याला पाहायला मिळते टच चेंडू इथे बाकी टॅप केलाय धावसंख्या एक वेळा खेट पाहायला मिळतो दरम्यान धावसंख्या एक वेवर धावसंख्या होते ती एकोणचाळीस धावा इथे बाकी गडी बाद होतोय आणि फरका धावसंख्येला एकोणचाळीस कंपल्सरी चेस आहे की इथे मग बॉल आऊट आहे बॉल आऊट असणार बरोबर झाला तर चला एक अजून एक नियम आहे का एका षटकामध्ये एकदाच फक्त मिटिंग करता येईल टीम मिटिंग ह्याची कृपया सर्व सगळं नोंद घ्यायची आहे चला यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत विलंगी वर्सेस नवली संघ दोन्ही संघाचा कर्णधार या टास्क बॉक्समध्ये यायचा आहे आणि येताना एंट्री फी आपण सोबत आणायची हा स्पर्धेचा नियम आहे नाणेफेक करताना जेव्हा दोन्ही कर्णधार येतील तेव्हा तुम्ही एंट्री फी यायचे तुम्ही गुगल पे करा तेव्हा मोबाईल घेऊन या समोर आमचे आयोजक असतील त्यांना करायचंय कारण ही स्पर्धा म्हटली की एका गरीब होतकुरू लोकांना या स्पर्धेतून मिळणारा मानधनाचा उपयोग आम्ही केला जातो त्या ते व्यतिरिक्त दिघाप्रतिमान पैसे टाकतात आणि होतकुरू लोकांना मदत करतात नक्कीच नक्कीच जर पाहिलं गत तर गतवर्षी आपण एकशे पन्नास आणि पाहिलं जाईल आणि बॉल बॉलआउट जो नियम आहे तो आपण नक्कीच दाखवला जातोय तर गेल्या वर्षी गतवर्षी जर पाहिलं तर दीडशे लोकांना आपण या ज्या जो फायदा झाला होता या मधून तर दीडशे लोकांना आपण जे गरीब होतकरू लोक आहेत त्यांना मदत केली होती यंदाचं वर्ष जर पाहिलं ना तर अडीचशे लोकांना मात्र मदत या घरांना मदत केली जाईल अडीचशे घर मात्र या स्पर्धेच्या दरम्यान एक सुखद अनुभव घेतील नक्कीच तर चला दोन कर्णधार या एका बाजूला विलंगी असेल दुसऱ्या बाजूला नवली संघाचा कर्णधार लगेचच यायचं आहे नवरी संघ म्हटला की एक मातोबर संघ क्रिकेट मधला महारस असे त्या गावाला ओळखलं जात आहे बघ हळूहळ पावणारे दोघं खेळाडू मनाच्या जिद्दीने आकांक्षाने सामना आपल्या संघात झेकवतो बघत हा हा कर टोटल धावसंख्या किती करायची आहे चाळीस धावा करायचा आहे आणि पुढचं समालोचन करते जे सातत्यपूर्ण माझ्यावरच मला वाटतं आपण कंटिन्यू तिसरी टूर्नामेंट हे करतो एक अगोदर की दोषी शक आणि दिवसाला आपण असतोय मी मुरबा गावात ऑरेंज चषक पाहतोय एक ब्रँड टुर्नामेंट बघायला मिळते जिथे तुम्ही गेलात तर तुम्हाला दिवसात देखील मोठे ए डी बघायला मिळेल शेवटच्या दिवशीचं कौशल्य सांगतो की निश्चित एक दे कोईनृत्य देखील आहे दोन फायनल सामन्याच्या अगोदर आमच्या आयोजक आमच्या मिळतात त्यानंतर शेवटच्या दिवशी तुम्हाला बघायला मिळेल संपूर्ण दिवस बँजोच्या नजराणा केला गेला के पेज असं संगीतमय वातावरण आणि नृत्यमय वातावरण त्याच्यावर कलागुणाची वाव तुम्हाला ऑरेंज चषक मुर्वामध्ये बघता येईल युट्यूबच्या लिंकमध्येलावती क्रिएशन टाका आणि ती मॅच बघा आता पुढचं धावतोणाकडे निश्चितच माझ्याबरोबर असणारा आणि प्रत्येकानं हवा असं वाटणारा आणि प्रत्येकाशी मनोरूत राहणारा असा उमोळी गावचा सुपुत्र ऐकूया संतोष पाटील यांना धन्यवाद आपण ऐकत होता दीपक संखेसरांचा आवाज एक सुरेख आवाज आणि सर्वांना हवे हवेसे वाटणारे असे दीपक संखेसर तर नक्कीच समालोचन सुरू करण्यापूर्वी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मेदैव सर्व कार्य सुसर्वदा प्रथम गणरानं वंदन करून महाराष्ट्राचे आराध्यदेव छत्रपतींना वंदन करून आजच्या दिवसाला मी या ठिकाणी सुरुवात करतोय आपण पाहतायत दोन संघ जर पाहिलं तर एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय माकुणसार संघ जो संघ आपल्याला पाहायला मिळाला होता आधीच्या काळात जर पाहिलं तर नक्कीच वंदे मातरम या नावाने जास्तीत जास्त खेळला होता तो संघ मात्र आज माकुणसार नावाने खेळतोय आपल्या गावाचं नाव कुठेतरी रोशन करण्याचा प्रयत्न करतोय दुसऱ्या बाजूला पाहिला तर अंकुश भोईर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजेच पंचाळी संघ ज्या पद्धतीने आपण पाहिलं गेले चार दोस्ती चषकामध्ये जर पाहिलं तर चार जे खेळाडू पंचाळी गावातनं निघून गेले आज मात्र त्यांची कमतरता थोडीशी भासते मात्र जी कमतरता होती ती यांनी भरून काढलेली आपल्याला माहिती पहिला चेंडू जरूर जबरदस्त रित्याने हाताळला अंकुश भोईर याने एक चांगला गोलंदाज म्हणून अंकुश भोईर याला पाहिलं जात आहे तर पहिला चेंडू हाताळला डॉट चेंडू येताना मात्र आपण पाहतोय चला विलंगी आणि नवली प्लीज या सुरेख चेंडू मात्र पुण्याचे एकदा विकी भोईर कडे हा चेंडू खेळून काढतोय दोन बॅटरचा विचार केला तर राहील आणि अक्षय रोहिल आणि अक्षय पाहायला मिळत आहेत रोहिलचा हा पटका पाहायला मिळतोय समोरच्या दिशेने अंकुश भोईर या चेंडूला अडवतोय कुठली धाव मात्र नाही जाणार नाहीये तीन चेंडू आतापर्यंत फेकले तिन्ही चेंडू हे डॉट चेंडू पाहायला मिळत आहेत खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय हा देखील चेंडू आपण पाहतोय पुणे इतकडे चान्स आहे हिट मारण्याचा इथे मात्र हिट गेला असता तर दृश्य वेगळं नक्कीच पाहायला मिळालं असत पहिला गडी नक्कीच दारच झाला असता असं काही झालं नाही नक्कीच पहिला धाव येताना आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या जर पाहिली तर इथे मात्र एक धावा धावपळकावर लागली जाते चला या नवली संघ प्लीज शेवटचा आणि अंतिम कॉल असेल तुमच्यासाठी आलेलं आहे नंदन आता मात्र हा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता डिक्लेअर झोन कडे चेंडू जाईल या चेंडूवर जर पाहिली तर सिंगल धाव मिळेल दोन धावस स्कोरबड लागले षटक मात्र जर पाहिलं तर इथे मात्र आतापर्यंत पाच चेंडूंचा खेळ झालाय अजूनही एक चेंडू अंकुश भोईर यांचा चा नक्कीच शिल्लक आहे खूपच चांगलं क्रिकेट नक्कीच अंकुश दर्शवतोय कारण की जर पाहिलं तर इथून अंकुशला जे काय आहे ते करावं लागणार आहे आता पटका दावा, दावा, मात्र टॅपचा फटका होता इथे मात्र चुकले जात आहेत पुणे चान्स देणार नाहीये गडी याच पतन होत आहे आणि पहिला गडी या ठिकाणी बाद होताना शेवटच्या चेंडूवर एक षटक कम्प्लीट झालंय धावा जर पाहिली तर धावा दोन धावा रोहिल मात्र विलंगी संघ सं, सं, संपर्क करा विलंगी संघाला का नवरीचे खेळाडू बघतात विलंगीला तर नाणेफेक करायची आपल्याला आपण जोडणार आहोतच स्पर्धेचा कालावधी आम्हाला एक ते दीड वाजेपर्यंत मॅच संपवायची आहे कारण दहावी बारावीची परीक्षा चालू आहे आम्हाला नियम दिले आहे त्या नियमाप्रमाणे हे चालणार आहोत ठीक आहे ना आपण तीन तीन चार वाजता पण ह्या स्पर्धेमध्ये चालणार नाही आहे कारण असंख्य खेळाडू आपल्या जीवनाचा वर्षभराचा अभ्यास करतात कमी मार्गाने देखील त्यांना मांडणं आहे कारण हल्ली कॉम्पिटिशन एवढी आहे एक एक मार्गाच्या परिसरात तुमचं इंजिनिअरिंग डिग्री डिप्लोमा अशा बऱ्याचशा प्रशिक्षण आहेत त्याच्यासाठी जातो आहे म्हणून आम्ही ती देखील काळजी घेतला आहे कारण दिघे प्रतिष्ठान म्हटलं की सर्व गोष्टींची काळजी घेऊन सामना करतोय चलो विलंगी तुमचा संघ कितपत यायचं आहे नशिल तर तुमचा एखादा खेळून टॉस करून घ्या नवली संघ तिकडे हजर आहे खूप कमी खेळताना दिसतो नवली संघ अंडर पण ज्या नवली संघ आणि संतोष पाटील षटक आपण पाहतायत पाहायला मात्र गोलंदाजी माकवर पहिला चेंडू हाताळला जातो यस रमेश गोवारी आपण पाहतायत मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये एक सुरेख पंच म्हणून आपल्याला पाहायला मिळतंय जर पाहिला तर सरावली गावचा बिली बॉन म्हणून याला ओळखला जातो इथे मात्र टॅप केला चेंडूला अंकुश बोईर चान्स घेतला होता टॅप अडवण्यासाठी मात्र चेंडू इतका उंच होता की त्यांच्या अवक्याच्या बाहेर नक्कीच पाहायला मिळाला चेंडूवर मात्र चौकार लगावली जातोय पहिली चौकार येते ही मात्र माकुंडसार संघाकडून सुरेख फलंदाजी जर पाहिला तर अक्षय याच्याकडून मात्र पहिला चेंडू जो दुसरा चेंडू खेळला या दुसऱ्या चेंडूवर नक्कीच टॅपचा फटका पाहायला मिळाला डावकुऱ्या आताचा फलंदाज आहे मिस्टर अक्षय दुसऱ्या बाजूला पाहिलं तर प्रणित हा नॉनस्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय परेश्वर नक्कीच हल्ला चढवलाय टॅपचा फटका नक्कीच पाहायला मिळालाय पुढचं चेंडू पाहायला मिळतील चेंडूला इथे मात्र नडवायचा कुठलाही चान्स आणखी एक चांगला सरपंच सर्व ग्राम राऊत साहेब आपण देखील यस तुमचा आशीर्वाद हा स्पर्धेसाठी मोठी आम्हाला प्रेरणादायी काम बघायला मिळत आहे सर्व मान्यवरांचा आशीर्वाद हा आमच्यासाठी खूप मोठी पोच पाव देऊ बघायला मिळते माझी उपसरपंच सरावली म्हणून त्याने खूप मोलाचं काम आहे मग तुमचे क्रीडा विद्यार्थी असो शाळेची असो असंख्य काम पण ही व्यासपीठा जेवढी आदरणीय मंडळी बघतोय जाऊया पुन्हा सतोष पाटील कडे दोन चेंडू मध्ये दोन चौकार एकूण धावांचा विचार केला तर नऊ धावा खर्च करतोय पुन्हा एकदा टॅप मारण्याचा प्रयत्न आहे आता मात्र क्षेत्ररक्षक थोडासा पुढे गेला होता नक्कीच अनुभव कमी आहे या क्षेत्ररक्षकाकडे यंग टॅलेंट आहे आपण पाहतायत आज मात्र पंचाली गावाकडून खेळताना इथे मात्र पुनीत आणि जर पाहिलं तर नक्कीच हा एक यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतोय राहुल हिच वाईट चेंडू आहे पुनीत आणि प्रतीक याला चान्स दिला गेलाय या स्पर्धेमध्ये फटका तर चांगला आहे अंकुश बईर वेगाने येतोय चेंडू फेकतोय इथे मात्र स्कोर आहे यस आणि नो स्कोर आहे आणि गडीबाध होईल यस आपण पाहता येत ते मात्र पहिला गडी बाद झालाय प्रणित बाद होतोय नक्कीच तंबूचा आसरा घेत असताना आतापर्यंत चेंडूचा विचार केला तर चार चेंडूचा खेळ कम्प्लीट झालाय धावसंख्या इथे मात्र चार चेंडू मध्ये दहा धावा खर्च करतोय मिस्टर परेश म्हात्रे विचार केला धावसंख्येचा तर एकूण चाळीस धावांचं लक्ष आहे धावसंख्या ला स्कोर मीटर लागली जाते आतापर्यंत बारा धावा आणि या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर आपल्याला नियमामध्ये राहावं लागेल या स्पर्धेच्या नियमातून जर पाहिलं तर या मैदानावर तुम्ही खेळत असताना कुणीही धुम्रपान किंवा मद्यपान करू नका जस नो स्कोर होता कुठली रन्स मिळणार नाहीये टॅपचा फटका मारायचा प्रयत्न होता पुणेचे एकदा आता मात्र पुणे थोडीशी चुकी करतोय चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोन कडे आणि इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या एकने वाढेल धावसंख्या स्कोर लागली जाईल ती म्हणजेच तेरा धावा थर्टीन यस yes, चेंडूचा खेळ झाला पाहिला तर पाच चेंडूचा खेळ आतापर्यंत कम्प्लीट होतोय अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहेत गोलंदाज तेरा धावा स्कोरबोर्डवर वर पुनीत आपल्याला पाहायला मिळेल सॉरी बरीचशी आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल शेवटचा चेंडू फेकण्यासाठी दुसरे षटक मार्गस्थ आहे अंकुश भोईल यांनी पहिलं षटक केलं पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त दोन धावा दिल्या होत्या इथे मात्र सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय डॉट चेंडू जाईल षटकची होईल समाप्ती दोन षटक कम्प्लीट झाल्यात धावसंख्या स्कोरबर्ड तेरा धावा अजूनही जर पाहिलं तर इथे येणारे चेंडू पाहायला मिळतील बारा आणि बारा चेंडू मध्ये सत्तावीस धावांची आवश्यकता आहे बारा चेंडू सत्तावीस धावा नक्कीच एक सॉन्ग ऐकूया आणि पुणे बिया मैदानाच्या आतमध्ये दोन षटक कम्प्लीट आहेत बारा चेंडू झालो कंप्लीट झालाय विलंगी विलंगी चला यायचं आहे बोन्स नवली संघ हजर झाला आहे आपण इनिंग संपेपर्यंत नाणेफेक्स झाली पाहिजे आणि पुनश्च एकदा एंट्री फी आपण जरूर घेऊन यायची आहे का तर हे फाउंडर नसून हे डोनेटसाठी टुर्नामेंट आपण करतोय या स्पर्धेतून पैसे मिळाल्यानंतर गरजू लोकांना आपण घरोपयोगी वस्तू घेऊन देतो गतवर्षी काम केलं तेही सुंदर काम तुम्हाला पाहायला मिळते चला विलंगी प्लीज सहकार्य करा ओके okay, चला आतेजी राऊत या इथं आपण नाणेफेक करतोय एका साईडला विचार केला तर म्हणजे पोवनस नवलीचं यतीन पाटील आणि विलंगी आपलं नाव रोशन पाटील नाणेफेक केली जाते चार एक ऐका नियम आहे एका षटकामध्ये एकताच टीम मिटिंग करता येईल रियूच आहेच गेला तो बाद पण पण एका षटकामध्ये एकदाच मिटिंग करता येईल चला कोण कॉल करणार यस आतेजी सर्वसेवा आमचे प्रतिष्ठानचे कॉल करतो विलंगी इथे नाणेफेक होतोय कॉल केलाय सॉरी इथे वरती असूली हो घेऊ पण थांबा जाऊ नका काय घेणार आपण कितीपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार तीस ते पस्तीस खऱ्या अर्थाने आपण बघितलं तर पोनसुद्ध नवली क्रिकेटची पंढरी आहे अतिशय मोठमोठे दैवत त्यांच्या संघामध्ये आहेत कोणता फलंदाज त्यांचा टार्गेट करणार त्यांच्या यातील थांबा जाऊ था नका रिस्पेक्ट त्याला बोलू द्या तीन तुम्ही नाणेफेक जिंकली असते काय घेतलं असतं आम्ही पण क्षेत्ररक्षण घेतलं असतं पण आता आमच्या विरुद्ध येतं आम्हाला थोडे रन बनवायला लागणार कसं हो वाटतंय ह्या एकंदरीत टुर्नामेंटचे कारण दिघे प्रतिष्ठान म्हटलं तर हे टेनिस क्रिकेटचं मोठं अंडर वर्ल्ड कप बघायला मिळते आणि हा मैदानाविषयी आणि स्पर्धेविषयी तुम्ही काय म्हणाल स्पर्धेविषयीमध्ये आम्हाला खेळायला खूप संधी दिली आतिश भाऊ यांनी आम्हाला ही स्पर्धा खेळायचीच होती म्हणून आम्ही इकडे एंट्री केली धन्यवाद बेस्ट लग दोन्ही संघाना अगोदर क्रिकेटची पंढरी तर असंख्य दैवत आम्ही पाहिलं आणि तुम्ही देखील गतवेळेला खूप चांगला प्रयत्न केला जाऊया बॅक टू समालोचना कक्षामध्ये संतोष पॉट येऊस इथे मात्र आपण पाहतोय धावसंख्या स्कोर बेटर लागली जाते ती म्हणजेच पंचवीस धावा इथून जर पाहिलं तर जिंकण्यासाठी आपण पाहतोय चाळीस धावांची नक्कीच टार्गेट आहे सहा चेंडू आणि पंधरा धावांची आवश्यकता असेल सहा चेंडू पंधरा धावा हे मॅचचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय आहे पहा या षटकामध्ये जर पाहिलं तर पुनितचं षटक होतं पैनिच्छा षटकामध्ये तीन चेंडू डॉट आले मात्र तीन चेंडूवर तीन चौकार देखील आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत खूप चांगलं क्रिकेट मी म्हणेन माकुंडसार संघाकडून आता मात्र सहा चेंडू शिल्लक आहेत आणि सहा चेंडू मध्ये पंधरा धावा बनवायच्या आहेत गोलंदाजी माकवर गोलंदाज जर पाहिलं तर आपण पाहिल मित्र मिस्टर प्रतीक याला पाहायला मिळेल नक्कीच पहिले विकेट पाहिले जातील आणि विकेट जर सेम असतील तर मात्र बॉल आउट ते मात्र असोसिएशनचे नियम आहेत त्यामुळे ते आपल्याला पाहावे लागतील तर आपण पाहतोय सहा चेंडू अजूनही शिल्लक आहेत सहा चेंडूमध्ये धावा बनवायचे आहेत त्या म्हणजेच पंधरा सहा चेंडू पंधरा धावा विकेट जर पाहिले तर पंचाळीस संघाचे आतापर्यंत तीन गडी बाद झाले होते आणि आता मात्र विलंगी सॉरी माकुंडसार संघाचे पाहिले तर दोन गडी बाद झाले आहेत नक्कीच विकेट न गमावता जर चौदा रन्स जरी काढतायत तर मात्र सामना विजय होऊ शकतोय माकुंडसार संघ हे मात्र लक्षात असू द्या विकेट न जमावता इथे मात्र मारण्याचा प्रयत्न आहे इथे मात्र विकेट गेला जाईल विकेट इथे मात्र मिळतोय आता मात्र जे धन्स आहेत ते तुम्हाला पूर्ण करावेच लागतील चेंडूचा खेळ शिल्लक आहेत पाच पाच चेंडू मध्ये पंधरा धावांची आवश्यकता पाच चेंडू पंधरा धावा मॅच समीकरण आपण पाहतोय इथून जर पाहिलं तर पंचाळीस संघ प्रयत्न करीन आपला पूर्ण शंभर टक्के देण्याचा दुसऱ्या बाजूला पाहिलं तर आतापर्यंत चांगली फलंदाजी केली मिस्टर अक्षय यांनी पाच सौकार त्याच्या बॅट मधून लगावल्या आहेत अजूनही जर पाहिलं तर प्रयत्न करावे लागतील फटका तर चांगला आहे एक चौकार काय जबरदस्त रीतीने आला एकदम जबरदस्त फटका पाहायला मिळाला आणि चेंडू निघून जातोय चार धावांसाठी धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र चेंडू शिल्लक असतील चार चार चेंडू मध्ये अकरा धावांची आवश्यकता चार चेंडू अकरा धावा मॅच समीकरण आपण पाहतोय एकीकडे एक 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 पाहिलं तर माकुण चार संघ दुसरीकडे पंचाळीस संघ अस तयारीत नव्हते त्यामुळे डेड चेंडू घोषित केलाय चार चेंडू शिल्लक आहेत चार चेंडू मध्ये अकरा धावा समोरच्या दिशेने आता मात्र थोडासा सुटकेचा श्वास घेतला असेल पंचाळीस संघाने कारण की तीन चेंडू शिल्लक आहेत तीन चेंडू मध्ये अकरा धावा फटका तर चांगला आहे ह्या देखील धावा बनवू शकताय मात्र नो स्कोर आहे यस नो स्कोर आहे नोस्कोर पाहायला मिळतो यस आपण नो नोस्कोरच्या वळावर आता मात्र मॅच जर पाहिलं तर पूर्णपणे पंचाळीसच्या बाजूला झुकले दोन चेंडू बारा धावांची आवश्यकता इथे मात्र वाईट चेंडू येईल अव्वांतर धाव आपल्याला पाहायला मिळेल धावांची आवश्यकता आहे अजून फटका आणि पंचाळीस संघ जर पाहिला तर इथे मात्र पहिला सामना पंचाळीस संघ विजयी होताना आपल्याला पाहायला मिळतोय अभिनंदन पंचाळीस संघ आणि मी कौतुक करीन माकुंडसार संघाचा ज्या पद्धतीने तुम्ही खेळलात आणि खास करून जर पाहिला फलंदाज